नमस्कार मी प्राजक्ता जोशी इंडी जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या राऊंडअपची सुरुवात करूया लोकसत्ताने राज्यातील सर्व शाळा एक डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचा काल निर्णय झाला तर त्याची बातमी आज लोकसत्ताच्या पानेकवरची मुख्य बातमी आहे कालच राज्य मंत्रिमंडळानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे त्यानुसार ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागामधले पहिली ते सातवीचे वर्ग हे जवळपास पावणे दोन वर्षांनी आता एक डिसेंबरपासून परत एकदा गजबजणार आहेत एस टी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ देण्याचा निर्णय महामंडळानं जाहीर केल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी संप स्थगित करण्याची घोषणा गुरुवारी पत्रकार परिषदेत केली मात्र विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांनी संप अजून सुरूच ठेवलेला आहे त्यामुळे आता हा नेत्यांनी माघार घेतलेली आहे आणि हा जो संप आहे हा जो हे जे हा हे जे आंदोलन चालू आहे तर ते अजून गुंतागुंतीचं होत चाललं असल्याचं चित्र दिसत आहे मुंबईच्या शक्ती मिलच्या आवारात वृत्तपत्र छायाचित्रकार तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता या याबद्दलची सुन सुनावणी जी होती या गुन्ह्याची तर ती चालू होती आणि या संबंधी जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशी फाशीची शिक्षा आधी सुनावण्यात आली होती मात्र आता त्यांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना मरेपर्यंत कारावास मरेपर्यंत त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलेली आहे कोणत्याही प्रकारचं दुःख आणि मानसिक यातना याचा मृत्यूदंडानं अंत बलात्कार सा, बलात्कारासारख्या करण्यासाठी जन्मठेपेची योग्य आहे असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे खंडणीच्या गुन्ह्यात फरार घोषित करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सुमारे सहा महिन्यांच्या अज्ञातवासानंतर अखेर गुरुवारी मुंबईत पोलिसांच्या समोर शरण घेतलेली आहे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांची काल सात तास चौकशी केली कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड संवर्धन राखीव वनक्षेत्रात वाघाचा अधिवास आढळून आलेला आहे या वनक्षेत्रात नुकतीच वाघानं शिकार केल्याची घटना घडली आहे त्यामुळे सह्याद्रीच्या दक्षिणेकडील वनक्षेत्रांमध्ये वाघाचा वाघांचा अधिवास असल्याचं परत एकदा समोर आलेलं आहे आणि त्यामुळे ह्या ठिकाणी संवर्धन आणि वाघांसाठी योग्य अशी असे जे भ्रमण मार्ग असतील किंवा बाकी ज्या सर्व वनातल्या मॅनेजमेंट सिस्टम्स असतील तर त्या एस्टॅब्लिश करण्याची गरज असल्याचं अनेक एक्सपर्ट्सनी म्हटलेलं आहे महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येतो गर्भाशय मुखाचा कर्करोग तर या कर्करोगाचं प्रमाण एच पी व्ही या प्रतिबंधात्मक लशीमुळे लक्षणीयरित्या जगभरात घटलं असल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे भारतात सुद्धा या लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याची गरज असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलेलं आहे या होत्या आजच्या लोकसत्तातल्या मुख्य बातम्या यापुढचा पेपर आहे द हिंदू इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स म्हणजे डब्ल्यू एस कोटाच्या अंड अंतर्गत जे रिझर्वेशन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता तर तो निर्णय जो होता आणि त्या निर्णयासाठीचे जे इन्कम क्रायटेरिया होते उत्पन्नाचे क्रायटेरिया जे होते तर ते रिव्हिजिट करणार आहेत असं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला नुकतंच सांगितलेलं आहे परत एकदा त्याची पडताळणी केली जाणार आहे असं आता त्यांनी म्हटलेलं आहे एका सुनावणी दरम्यान कालच गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजे वस्तू आणि सेवा कर जो आहे जी एस टी तर त्याचा त्याची पुनर्रचना होण्याची लवकरच शक्यता आहे त्याअंतर्गत आतापर्यंत जे चार फोर रेट स्ट्रक्चर होतं म्हणजे पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के असा जी एस टी असे जी एस टीचे रेट्स होते तर ते आता थ्री रेट जी एस टी स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट करण्यात येणार असल्याचं म्हटलं जाते आणि हे थ्री रेट फ्रेमवर्क असणार आहे आठ टक्के पंधरा टक्के आणि तीस टक्के ह्यानुसार विकास धूत यांनी आज दिल्लीवरून ही बातमी दिलेली आहे आणि लवकरच हे जरी पुनर्रचना होणार असल्याचं म्हटलं जात असलं तरी अनेकांनी याबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे कारण यामुळे बऱ्याचशा गोष्टींचे रेट्स जे आहेत तर ते आता वाढणार आहेत गेल्या वर्षीपासून आपण बातम्या बघतोय की कोविडचा सा संसर्ग आणि पॅन्डेमिक जेव्हापासून सुरू झालं लॉकडाऊन लागले तर तेव्हापासून मनरेगावर असलेलं डिपेंडन्ससुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आज प्रिसिला जेबराज यांनी त्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी दिलेली आहे नुकतंच मंत्रालयानं दहा हजार करोड रुपये हे मनरेगासाठी अलॉट केलेले आहेत आणि सध्या सिच्युएशन कशी आहे परिस्थिती कशी आहे आणि डिमांड किती आहे तर त्या सर्वाचा अभ्यास करून लागले तर अजून फंड्स वाढवण्यात येणार असल्याचं सुद्धा या मंत्रालयानं म्हटलेलं कर्नाटक मधलं धारवाड दा शहर जे आहे तर ते गेल्या कित्येक दिवसांपासून तिथं झिरो पॉझिटिव्हिटी रेट होता कोविडचा आणि त्याच्यामुळे तिथं त्याला वाखंडलं सुद्धा जात होतं मात्र अचानकपणे तिथल्या एका मेडिकल कॉलेजमधल्या सहासष्ट मुलांना कोविडची लागण झाल्याचं दिसून आलेलं आहे सहासष्ट विद्यार्थ्यांना अचानक एकासोबत कोविडची लागण झाल्याचं दिसून आलेलं आहे त्यामुळे हे जे कॉलेज आहे तर ते सुद्धा ते सध्या बंद करण्यात आलेलं आहे तिथले जे हॉस्टेल्स आहेत तर ते सील करण्यात आलेले आहेत हा होता आजचा द हिंदू पुढच्या पेपर्सकडे वळण्याआधी मी तुम्हाला सर्वांना एक अपील करू इच्छिते आपल्याला माहितीच आहे की इंडी जर्नल हे एक रीडर फंडेड आणि इंडिपेंडेंट न्यूज पोर्टल आहे आणि आम आमचं काम असंच कंटिन्यू करत राहण्यासाठी आम्हाला तुम्हाला सर्वांच्या सपोर्टची गरज आहे आमच्या वेबसाईटवर आम्ही दररोज वेगवेगळ्या बातम्या पब्लिश करत असतो काही इंग्लिशमध्ये असतात काही मराठीत असतात काही छोटे मोठे अपडेट्स असतात तर काही सविस्तर रिपोर्टसुद्धा असतात इंटरनॅशनल लेवलला नॅशनल लेवलला ज्या बातम्या ठळकपणे कव्हर झालेल्या नसतील तर त्या जास्तीत जास्त आमच्या वेबसाईटवरनं तुमच्यापर्यंत आणण्याचा आमचा प्रयत्न असतो आमच्या वेबसाईटला नक्की की भेट द्या या व्यतिरिक्त इंडी जर्नल याच नावाचं आमचं एक चॅनल चॅनलसुद्धा आहे तर या चॅनलवर तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ रिपोर्टर्जीस असतील वेगवेगळे इतर व्हिडिओ एक्सप्लेनर व्हिडिओज असतील काही इंटरव्ह्यूज असतील तर अशा अनेक गोष्टी तुम्ही त्याच्यावर बघू शकता तर आमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा इंडी रेडिओ या नावाचा आमचं एक ॲप सुद्धा आहे जर तुम्ही या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बघितलं तर त्यामुळे तुम्हाला गुगल प्लेस्टोरची लिंक दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही ते ॲप डाऊनलोड करू शकता या ॲपवर आमच्या वेबसाईटवरचा सर्व कंटेंट जो आहे तो तर तुम्हाला त्याच्यावर ऐकता येईलच म्हणजे आर्टिकल्स तुम्हाला डायरेक्टली ऐकता येतील वाचण्याबरोबरच त्याचबरोबर बऱ्याचसा बर ॲप स्पेसिफिक कंटेंटसुद्धा त्याच्यामध्ये आहे दररोज रात्री डेली न्यूज रील नावाचं एक न्यूज बुलेटिन येतं दररोज र दर रविवारी एक पॉडकास्ट येतो शेतीमातीच्या गोष्टी ज्याच्यामध्ये शेतीविषयक शेतकऱ्यांच्या उपयोगी अशी बरी माहिती त्याच्यामध्ये बरेचशे बऱ्याचशा बातम्या डिस्कस केल्या जातात त्याचबरोबर अनेक ऑडिओ बुक्स असतील पॉडकास्ट असतील इतर काही ऑडिओ रिपोर्ट्स असतील तर असा बराच खजाना तुम्हाला त्याच्यावरती मिळेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला अजून एक लिंक दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही आम्हाला आर्थिक सहकार्य सुद्धा करू शकता आता आपण वळूया सकाळ न्यूजपेपर कडे शाळा ज्या परत सुरू होणार आहेत तर त्याबद्दलची बातमी आज त्याबद्दलच्या दोन सविस्तर बातम्या आज सकाळच्या पानेकवर आलेल्या आहेत त्याचबरोबर पुण्यात राज्यातील छत्तीस लाख चिमुकल्यांचं शाळेत प्रथमच पाऊल पडणार आहे या निर्णयामुळे अगदी पहिले ॲडमिशन्स पहिल्यांदाच शाळेत जाणारी छत्तीस लाख मुलं आता शाळेमध्ये पाऊल ठेवणार असल्याचं सुद्धा आज सकाळने केलेल्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे आरोग्य विभागातील गट क संवर्गातील काही फेर परीक्षा घेण्यात येणार आहेत सारखं नियोजनामध्ये होणारे प्रॉब्लेम्स मिसमॅनेजमेंट जे मोठ्या प्रमाणात होतं आणि विद्यार्थ्यांना जे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात तर त्या सर्वांमुळे फेर परीक्षा घ्यावी लागत आहे आणि न्यासा कम्युनिकेशन्स ही जी कंपनी आहे ज्याला ज्या कंपनीला हे काम आउटसोर्स करण्यात आलेलं आहे या परीक्षा घेण्याचं तर त्या कंपनीच्या कामाबद्दलसुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात इतक्या महिन्यांपासून टीका होती आहे की ही कंपनी नियोजन नीट करत नाही आहे त्यामुळे एवढ्यांदा एवढे सारे प्रॉब्लेम प्रॉब्लम्स मात्र तसं असून सुद्धा आता ही परीक्षा जी घेणार आहे घेण्यात येणार आहे तर त्याचं काम न्यासा या कंपनीलाच परत एकदा देण्यात आलेलं आहे राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षणाचा जो अहवाल समोर आलेला आहे तर त्याच्यामध्ये भारतात महिलांची संख्या ही प्रथमच पुरुषांपेक्षा अधिक झाल्याचं दिसून आलेलं आहे यंदा प्रथमच दर एक हजार पुरुषांमागे एक हजार वीस महिला असल्याचं चित्र दिसून आलेलं आहे मात्र महाराष्ट्रात अजून सुद्धा महिलांचं प्रमाण हे पुरुषांच्या तुलनेत कमीच असल्याचं दिसून आलेलं आहे सकाळचे संतोष शाळीग्राम यांनी शेतकरी नेते आणि भारत किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकेत यांचा इंटरव्ह्यू आज घेतलेला आहे आज शेतकऱ्यांचं जे दिल्लीच्या सीमांवर आंदोलन चालू आहे तर त्याला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यानिमित्त ती तीन कृषी कायद्यांविरोधातली जी ऐतिहासिक ही लढाई होती ऐतिहासिक हे जे आंदोलन होतं तर त्याच्या वर्षपूर्तीनिमित्त हा इंटरव्ह्यू घेण्यात आलेला आहे तर त्याच्यामध्ये टिकेत असं म्हणालेले आहेत की शेतीच्या भवितव्याचा विचार आता तरुण शेतकरी करत आहेतच आणि पुढची लढाई जी आहे तर ती तरुणांनाच लढावी लागणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे देशातील सर्वाधिक अवयवदान गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात झालं झाली असल्याची झालं असल्याची बातमी सुद्धा आज सकाळने केलेली आहे गेल्या वर्षभरात मेंदूचं कार्य थांबलेल्या म्हणजे ब्रेन डेड अशा अठ्ठ्याऐंशी रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयवदान करण्यासाठी संमती दिलेली आहे ज्याच्यामुळे अनेकांचे जीव वाचलेले आहेत या होत्या आजच्या सकाळमधल्या मुख्य बातम्या या पुढचा पेपर आहे इंडियन एक्सप्रेस काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूपी अजून एक प्रोजेक्ट अजून एक प्रोजेक्ट फ्लॅग ऑफ केला त्यांनी काल जेवार इंटरनॅशनल एअरपोर्ट जो पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये तयार होणार आहे तर त्याच्या भूमिपूजनाच्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते पुढच्या वर्षी इलेक्शन्स येऊ घातलेले आहेत उत्तर प्रदेशमध्ये आणि त्यानिमित्ताने बरेचसे असे जे प्रोजेक्ट आहेत ते फ्लॅग ऑफ होत आहेत आपण पूर्वांचल एक्सप्रेस वे नुकतंच त्याचं काम सुरू झालं झाल्याची बातमी बघितली होती सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं होतं आणि कालसुद्धा बोलत असताना ते असं म्हणाले की पश्चिम उत्तर प्रदेशमधल्या सर्व जनतेला ह्या एअरपोर्टचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे अमिल भटनागर यांनी आज ही बातमी केली आहे पुण्यातल्या मेट्रोची थर्ड लाईन तिसरी जी लाईन आहे हिंजवडी टू शिवाजीनगर तर त्याचं काम सुरू झालेलं आहे कालपासूनच कॉन्ट्रॅक्ट साईन झाल्याच्या तब्बल तीन वर्षांनंतर हे काम सुरू झालेलं आहे पी एम आर डी एने काल हे काम सुरू केलं आहे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेचा रिपोर्ट जो पब्लिश झालेला आहे तर त्याबद्दलच्या काही बातम्या आज एक्सप्रेसने पब्लिश केलेल्या आहेत त्यातल्या दोन तीन या पुण्यातल्या अनुराधा मास्कऱ्यान्हास यांनी दिलेले आहे एक जी महत्त्वाची बातमी आज मास्कऱ्यान्हास यांनी दिलेली आहे त्याच्यानुसार सर्व्हेतनं असं समोर आलेलं आहे की प्रायव्हेट फॅसिलिटीजमध्ये प्रायव्हेट जे हॉस्पिटल्स असतील किंवा प्रायव्हेट जे क्लिनिक्स असतील तर तिथं ज्या डिलिव्हरीज होतात तिथं जी बाळंतपणं होतात तर त्यातल्या जवळपास पन्नास टक्के डिलिव्हरीज ह्या सी सेक्शनने होत आहेत सिझेरियनने होत आहेत आणि हा थोडासा चिंतेचा ट्रेंड असल्याचं म्हटलं जाते कारण डब्ल्यू एच ओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटना जी आहे तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की कोणत्याही देशात सी सेक्शनचं प्रमाण जे आहे ते दहा ते पंधरा टक्क्यांच्यावर गेलं नाही पाहिजे आणि ओव्हरऑलच असे आरोप केले जातात की काही ठिकाणी मुद्दाम सी सेक्शन केलं जातं किंवा गरज नसताना सुद्धा भीतीपोटी सी सेक्शन केलं जातं असे आरोप आपण बऱ्याचदा होताना बघतो आहोत कुठ कुणाच्याही इंटिग्रिटीवर इटीग्रिटीवर संशय घेण्याचा इथं विषय नाही आहे मात्र हे जे हे हे जे नंबर्स आहे तर ते थोडेसे चिंताजनक असल्याचं सध्या म्हटलं जाते जे गव्हर्मेंट हॉस्पिटल्स असतील किंवा गव्हर्मेंट फॅसिलिटीज असतील तिकडं होणारं सी सेक्शनचं प्रमाण हे साधारण तीन टक्क्यांपर्यंत असल्याचं दिसून आलं ते त्याच्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलेलं आहे यापुढची बातमी आजची आपली बेस्ट ऑफ आप द डे बातमी आहे आणि ही नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे आहे तर त्या त्याच्यामधल्याच एका ऑब्झर्वेशन बद्दलची ही बातमी आहे राज्यासाठीची अतिशय महत्वाची आणि अतिशय पॉझिटिव्ह अशी ही बातमी आहे राज्यात गेल्या पाच वर्षात ज्या काही डिलिव्हरीज झाल्या जी काही बाळणपणं झालेली आहे तर त्यातले जवळपास पंच्याण्णव टक्के हे एका हेल्थ फॅसिलिटीमध्येच झालेत म्हणजे आरोग्य केंद्र असू देत हॉस्पिटल असू देत तर अशा प्रकारच्या हेल्थ फॅसिलिटीजमध्येच झालेल्या आहेत आणि घरी होणारी जी बाळणपणाचं जे प्रमाण आहे तर ते कमी झाल्याचं आता मोठ्या प्रमाणात दिसतो

काल परवाच आपण बातमी बघितली होती की सध्या इंधनाचे इंधनाचे दर जेवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात जगभर वाढलेले आहेत तर ते काउंटर करण्यासाठी अमेरिका असू देत भारत असू देत अशा काही देशांनी त्यांच्या राखीव साठ्यामधलं जे ऑइल आहे त्यांच्या राखीव साठ्यामधलं जे खनिज तेल आहे तर ते ओपन केलेलं आहे ते वापरासाठी आणि लोकाच्या वापरासाठी ज जनरल वापरासाठी ते त्यांनी ओपन केलेलं आहे तर हे जे साठे असतात राखीव तर ते नक्की काय असतात ते कशासाठी असतात आणि आता ते ओपन करावे लागलेले आहेत तर त्याचा अर्थ काय आहे हे सर्व समजवणारं एक इंटरेस्टिंग आर्टिकल आज एक्सप्लेन या पेजवर सिम्पली या सदराच्या अंतर्गत करुणजीत सिंग आणि अनिल साशी यांनी दोघांनी मिळून लिहिलेलं आहे यापुढच्या बातमीची हेडलाईन आपली आजची हेडलाईन ऑफ द डे आहे ही हेडलाईन आहे अय्यर ओके टेस्टेड श्रेयस अय्यर हा जो भारतीय क्रिकेटपटू आहे तर त्यानं काल कसोटी सामन्यांमध्ये पदार्पण केलेला आहे डेब्यू केलेला आहे आणि डेब्यूमध्येच त्यांनी अतिशय चमकदार खेळी केलेली आहे आणि चांगली खेळी करून त्यांनी भारतासाठी एक चांगला स्कोअर तयार करण्यासाठी त्यांनी काल रन्स केलेले आहेत काल त्यांनी अशी कामगिरी केलेली आहे तर त्यांच्याबद्दल त्याच्याबद्दलचं हे आर्टिकल आहे सविस्तर जे संदीपजी यांनी कानपूरवरनं लिहिलेलं आहे आणि त्यामुळेच ही हेडलाईन देण्यात आलेली आहे हा होता आजचा इंडियन एक्सप्रेस आणि याचबरोबर इंडी जर्नलचा आजचा न्यूजपेपर राऊंडअप सुद्धा आम्ही इथंच थांबत आहोत दररोज आमचा राऊंडअप बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर नक्की फॉलो करा आणि इंडी रेडिओ हे आमचं ॲप डाऊनलोड करायला विसरू नका धन्यवाद